गेल्या वर्षभरापासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलाय. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. यावरून धाराशिवमध्ये मात्र मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी त्यांना सुनावलंय, तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवसलंय. बघूयात याबाबतीतला रिपोर्ट. मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. त्यामुळे त्यांचं पुढे काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं? अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारा जायचं का? महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही ही भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये घुसून तुफान घोषणाबाजी. सुरुवातीला भेट नाकारल्यानं मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडली. मराठा आरक्षणाविषयी राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी ही मागणी लावून धरली. अखेर गोंधळ खूप वाढल्यानं राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. उद्या महाराष्ट्रात मनसेची सत्ता आली तर आरक्षणाची गरज भासणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी आंदोलकांसमोर स्पष्टपणे मांडली. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी, ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य, बरोबर आहे, कोणालाही आरक्षणाची गरज नाही. इथल्या मराठी मुला मुलींना, बरोबर आहे, शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं मत मांडणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिलंय. यांना वेदना नाही, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही. त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं? अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारा जायचं का? याशिवाय राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा आंदोलकांनाही जरांगेंनी सुनावलंय. ज्यांना गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाबाबत कळत नाही त्यांच्यापुढे उभं राहू नका असा सल्ला जरांगे पाटलांनी आंदोलकांना दिलाय. कोणाला किंमत द्यायची नाही, मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची. काय काय विचारायचं त्यांना, यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय? हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच, कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे. हां, ते पण सत्तेचाच भाग आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी. ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का, कारण हे श्रीमंतीच जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं? अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारा जायचं का? कोणाला किंमत द्यायची नाही, मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची, अशी सोडून दे जायची. धाराशिवमध्ये राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेटायला नकार दिला होता, मात्र मागे न हटण्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतल्यामुळं राज ठाकरेंना त्यांची दखल घ्यावी लागली. हॉटेलच्या रूममधून खाली यावं लागलं. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचले. वाघांनी सुपारी 72 महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. ये वो शेर है जो रुकते नाही, थकते नाही, झुकते नाही और बिकते भी नाही. आज समजला असेल महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही. राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका मनसे कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हासळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरींच्या नावाचा केक कापत निषेध व्यक्त केला. तालुका अध्यक्ष रुपेश म्हासळकर भाऊ यांचा वाढदिवसानिमित्त अमोल विटकरी का भिटकरी कोणी माहिती नाही, पण त्यांनी जे राजसाहेबांबद्दल दोन अपशब्द जे वापरले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आमचे आदरणीय रुपेश भाऊ भावी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल विटकरी यांना माणसाच्या फोटो लावून
केकवरती जाहीर निषेध करत आहे. आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटलांनी वेगळं आंदोलन उभं केलंय. गेल्या आठवड्यात केरे पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ठिय्या दिला होता. त्यानंतर केरे पाटलांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाची तयारी केली होती. मात्र त्यांची गाडी गिरगाव चौपाटीजवळ अडवत पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केरे पाटलांची भेट घेतली. देवेंद्रजी, या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. खरे मराठा आरक्षणाची जर मारेकरी कोण असन तर शरद पवार साहेब आहे. देवेंद्रजी, तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 13% आरक्षण दिलं, सारथी दिली, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं. पण देवेंद्रजी, आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटायला पाहिजे. तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं चांगलाच पेट घेतलाय. ओबीसींमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. अशातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर जवाब दो आंदोलन करताय. तसंच जे नेते राज्याच्या दौऱ्यावर असतात त्यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न होतोय. केरे पाटलांचं आंदोलन आमचं आंदोलन नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आरक्षणावरून मराठ्यांमध्ये दोन गट पडले आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.